ज्येष्ठ साहित्यिक यशवंत गडाख यांच्या घरी पोलिसांनी झडती घेतली याचा सर्वत्र निषेध केला जातोय. सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक साहित्यिक जडणघडण रुजवण्यामध्ये गडाख कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी अहमदनगरकरांनी केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक यशवंत गडाख यांच्या घरी पोलिसांनी केलेली झडती ही निषेधार्ह आहे. सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रासोबत सांस्कृतिक साहित्यिक जडणघडण रुजवण्यामध्ये या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. शंकरराव गडाख यांच्या अटकेसाठी पोलीस प्रचंड संख्येने पाठवून माजी खासदार यशवंतराव गडाख आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासोबत जे पोलिसांनी वर्तन केलंय ते अत्यंत क्लेशदायक आहे. ही नवी मोगलाई सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी अहमदनगरकरांनी केली आहे. सर्व पक्ष तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर क्षेत्रामध्ये लोकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपली भावना व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व की ज्यांनी नगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये मोठं काम करून अहमदनगर जिल्ह्याचं नाव उंचावलेलं आहे. अहमदनगरमध्ये 70वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, ऐतिहासिक साहित्य संमेलन यशस्वीपणे राबून गडाख साहेबांनी, माननीय यशवंतरावजी गडाख साहेबांनी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर गाजवलेलं आहे. अतिशय राजकारणात असूनही अतिशय सुसंपन्न, अतिशय सुसंस्कृत असलेलं व्यक्तिमत्व, कवी मनाचं व्यक्तिमत्व आणि वयाची 75वी ओलांडलेल्या ज्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाच्या संदर्भात परवाच प्रशासनाकडनं जे अपमानास्पद आणि अशोभनीय अशी वर्तणूक झाली त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्यातील आणि नगर शहरातील विविध क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते अतिशय दुखावलो आहोत. याचं कारण असं की ज्यांनी राजकारणात असूनही अतिशय संवेदनशील आपला स्वभाव ठेवला, अतिशय कवी मनाची स्वभाव असलेले व्यक्तिमत्व, ज्यांनी राजकीय क्षेत्रातसुद्धा अतिशय प्रेरणादायी कसं राहावं याचा संदेश युवकांना द्यावा असं व्यक्तिमत्व, त्यांना परवा एका छोट्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून जी काही झडती झाली किंवा त्यांना ज्या अशोभनीय वर्तणूक झाली त्या संदर्भातच आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो. नगरमधील सगळे विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील कार्यकर्ते सगळे भेटलो आणि आम्ही अशी भावना व्यक्त केली की यापुढे असं काही होऊ नये. अशा व्यक्तिमत्वाला जर अशा अपमानास्पद जर वागणूक मिळत असेल तर आम्ही सामान्य माणसांनी जर भविष्यामध्ये काय करावं याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे आमच्या भावना या आम्हाला ज्या प्लेस झालेल्या आहेत त्या भावना आम्ही व्यक्त करायला माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आलो आहोत. अहमदनगर शहर हे ऐतिहासिक आहे, सहकाराचं अतिशय मोठं नाव असलेलं केंद्र असलेलं जिल्हा आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये प्रशासनानंसुद्धा आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले आहे. परंतु गैरसमजातून किंवा चुकीच्या पद्धतीने जर असं काही घडलं असेल तर ते आम्हाला निश्चितपणे खेदजनक आहे. म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि आम्ही शाहीर शेख, सी 24 तास, अहमदनगर. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.